नमस्कार नमस्कार। हाँ बोला सर। आता निवंत है? हो निवंत है सर। आज तो बैंक की थोड़ा गावत है। हाँ बोला। बैंक है का तुम्हें? ना ना बोला जेवा सुट्टी झाली त्यामुळे। हाय ठीक है ठीक है। म्हणजे बँकेत काम असते का? बँकेत कामासाठी गेलात कोणत्या? नाही आपला हा व्यवसाय बँकेत एक घरगुती काम आहे म्हणून जरा आलो। ठीक है ठीक है। असेल सकाळचा विषय काय की वासरू घेताना कोणता विषय तुमचा प्रश्न हाँ, काय? माझे पहिला माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला। जी मी आता एक सीडी घेऊ आणि हाँ दोन फोटो टाकल्यात, बर ते तुमच्या इकडचे कुठले तर बैलाचे, म्हणजे आमच्या इथे ते तुम्हाला नायकू भोसले म्हणून एक आपल्या आमच्या म्हणजे कोल्हापूर आणि सांगली मध्ये प्रसिद्ध असणारे बावची जे, बर त्यांच्या कुठले तर खंड कुठला तर बैल आहे, सोन्या बैल, सोन्या बैलाची ती पैदास आहे। बर मग सर्वसाधारण मी गेल्या आता मंगळवारी रविवारी तो खोंड बघायसाठी मी गेलतो बर आणि तिने खोंडाची किंमत 1 लाख रुपये सांगितली, एक बर वर्षाचा खोंड आहे। बर जरा तुम्ही ते फोटो आणि व्हिडिओ जरा बघितले तर चालेल। बर 1 वर्षाचा खोंड आहे आणि 1 लाख रुपये किंमत आहे। ठीक आहे। आता विषय असा होतोय एखाद्या वस्तूचा फोटो व्हिडिओ मधून मोल करता येत नाही, बरोबर आहे। पहिली गोष्ट। आणि जर त्या वस्तूचा मोल करायचा असेल किंवा ती सांगितलेली किंमत जर योग्य आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर त्या वस्तूच्या समोर जाणं खूप महत्वाचं आहे, बरोबर। दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या समाधानासाठी मी मोबाईलवरून मी सांगू शकतो अंदाज, पण ते खरं ना, ते खरं राहत ना नाही। मी प्रत्यक्षात मी जाऊन तिथं मी बघून आलो ते कोण। हा तुम्ही बघणं प्रत्यक्ष हा हा आणि एखाद्याला समोरच्याला प्रश्न विचारणं प्रत्यक्ष, त्यात जमण्यास माझा फरक राहतो। बरोबर आहे बरोबर आहे। आता सध्या कसं झालंय, कोणत्याही खिलारचा कोणत्याही किमतीचा कुठंही शिक्का मारलेला नाही, नाही बरोबर आहे। घेणाऱ्याच्या देणाऱ्याच्या गरजेवर हे किमती ठरतात। बरोबर। त्यामुळं एखादी वस्तू जर तुम्ही मला दाखवली पाठवली तर ती देणाऱ्या माणसाला किती गरज आहे, तुम्हाला किती घ्यायची गरज आहे, बर बर याच्यावरती किंमत राहते। बरोबर। आणि ज्या वेळेला आपण दोघही म्हणजे प्रश्न विचारणार आणि उत्तर देणार आणि वस्तू ही ज्या ठिकाणी एकत्र असतील त्या ठिकाणी बरोबर मिळत जुळत बोलता येत, बरोबर, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्ही काय म्हणलात सकाळी मला प्रश्न विचारला की खोंड निवडताना कसा निवडायचा, बरोबर आहे। खिलार का जो बर खिलार मधला खोंड आपल्याला निवडून घ्यायचा एक नादासाठी। हा हा प्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारचा नाद करायचा हे महत्वाचं आहे। आपल्याला फक्त घरात ठेवण्यासाठी बाकी काय नाही आपल्याला। हा एक घरात पहिल्यापासून बैल होती, आता 1-2 वर्ष झालं बैल आपल्या नाही आहेत, बर म्हणून आता खोंडापासून सुरुवात करायची, यासाठी आपल्याला एक खोंड घ्यायचा आहे आणि ती बी जातेवंत घ्यायचा। खोंड कोणत्या कामासाठी घ्यायचंय? काही काम नसणार त्याला, फक्त घरात ठेवण्याचं काम आहे, कुठल्याही कामाला नको आपल्याला। ठीक आहे। म्हणजे कसं आहे, प्रत्येकाचा मत आणि प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो जरा, बरोबर। की त्या खोंडाने हे काम केलं पाहिजे, खोंडाने ते काम केलं पाहिजे। काही लोकांना नुसतं दारात बांधून असलं तरी भरपूर माझं नाव केलं, हा अशा फक्त एक गोष्टी नाव यासाठीच पाहिजे, नावासाठीच पाहिजे एक म्हणला तरी चालेल। हा तर नावासाठी जर खोंड घ्यायचा असेल तुम्हाला तर जुन्या पुराण्या खाणीतून एखादा वस्तू जर घेतली तुम्ही तर ते नाव कायम चिरंजीव राहणार आहे, बरोबर। आणि जर आताच्या सध्याच्या नवीन कुठतरी तात्पुरत्या तयार झालेल्या एखाद्या बैलाचं घेतलं तरी चालेल, मात्र त्या वस्तूमध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत, ज्या गोष्टी जुनी माणसं बघायला आल्यानंतर पसंत करतात त्या गोष्टी त्या वस्त्रामध्ये पाहिजेत, बरोबर। हा कोणत्या गोष्टी? नागपुडीपासून पाठीमाग शेपूट गोंड्यापर्यंत ज्या काय गोष्टी वाटतात, चार चौघाला पसंत वाटतात, चार चौघाला पाहिजे असतात समाजात, नागपुडी प्रत्येकाचा भाग वेगळा असतो, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो, मग त्याच्या त्याच्या भागानुसार त्या गोष्टी त्या वासरात असल्यावर ते वासरू त्याच्या जीवाला जातीवंतच ना, बरोबर आहे बरोबर। ते वासरू तुम्ही दुसऱ्या भागातल्या लोकांना जर दाखवून विचारलं तर त्याच्याच भागातला अभ्यास तो तुम्हाला सांगणार ना, हे जातीला जास्त आहे जातीला कमी आहे किंवा त्याच्यात काय बदल आहे तो सांगणार नाही, बरोबर, त्याचं डोकं त्याच्या भागानुसार चालवणार, बरोबर। मग तसं आम्ही आमच्या भागानुसार डोकं चालवते,
तुम्ही तुमच्या भागानुसार तुमचं डोकं चालवताय. मात्र मला असं वाटतंय की खाली सांगोला मंगळा जत या भागातील एखाद्या व्यक्तीची ओळख करून त्या भागातल्या व्यक्तीसोबत आपण चर्चा करून त्यांचा अभ्यास घ्यावा. बरोबर बरोबर. किंवा त्या भागातले एखादं वासरू आपल्याला पाहिजे. बरोबर. असं का वाटतंय त्या वासरातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला पसंत पडतं त्या भागातल्या? त्या भागात तुमच्या भागातले म्हणजे एकंदर म्हणजे जातीवंतच असतो आणि त्यानंतर म्हणजे एक जातीवंत खिलार आणि एक वेगळ्या पद्धतीचे आमच्या इकडच्या भागापेक्षा तिकडे जरा म्हणजे वेगळ्या पद्धती एखादा खोंड बैल असतो. जातीला म्हणा किंवा त्याचं राहणं वागणं ते सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. दिसाई देखना. बरोबर. या सगळ्या गोष्टींना एकत्र मिळून आपण जातीचं वासरू म्हणू शकतो. हा जातीचं म्हणजे काय असं काय समाजानुसार जातीचं वासरू असं नाही. लोकांना काय काय गैरसमज काय होतो समाजानुसार हे जातीवंत वासरू म्हणतात. समाजानुसार नाही तर त्याच्यात पाहिजे असणारे गुणधर्म म्हणजे आपल्या जीवाला किंवा आपल्या भागात जे गुणधर्म लागतात ते गुणधर्म ज्या किनार कोंडामध्ये तो जातीचा खून. बरोबर बरोबर. त्यासाठी वासरू निवडताना आमच्या भागातला मी अभ्यास सांगतो माझा वैयक्तिक. नागपुरी काळी गाजरी मिक्स असावी किंवा पूर्ण गाजरी नसावी. चॉकलेटी कलरची असली तरी काय हरकत नाही. तोंडाची नळी रागू सारखी पाहिजे म्हणजे अति नाकाडी पण नसावी खड्डा नसावा. त्यानंतर बैलाला कपाळात चित्रा कलर असावा. चित्रा आणि एक्सा कोसा यात जमीन आसमानचा फरक आहे. परत एक्सा नसला तरी चालेल चित्रा नसला तरी चालेल पांढऱ्या कलर मध्ये असला तर सर्व बाजू एकत्र चांगल्या दिसायला पाहिजे जमून आले पाहिजेत. दुसरी गोष्ट शिंग अति बारीक चवाळी सारखं नसावं अति जाड नसावं मध्यम स्वरूपाचं शिंग असावं. लय बारीक असलं तर आता गोड वाटत पण बैल मोठा झाल्यानंतर एकदम काडी सारखं दिसत. शिंग बारीक दिसत. बर समजा आता जरा मोठं वाटलं तर आता लहानपणी मोठं वाटत पण बैल मोठा झाल्यानंतर ते बैलाच्या शरीराला मॅच होऊन जात. बरोबर. दोन प्रकार झाले. तिसरा मध्यम आहे. मध्यम लहानपणी जरा जाड वाटत मोठ्यापणी काय वाटत काढते नाही बरोबर मापात झालं शिंग असं वाटत. लहानपणापासून काळा काळा गाजरा कलर मिक्स असावा शिंगाला. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जरी वैरण खात वासरू उभारलं किंवा वासरू जरी माणसं कोण आली वासरू जर बघत उभारलं तर वासराचं लक्षण आणि कानाची दिशा ही एकत्र जमून आली पाहिजे. समजा आता माझ्या घरी वासरू तुम्ही आलाय सज तुम्ही आलाय माझं वासरू खात बसले उगच माश्या झडत असं नसावं. तुम्ही आलाय लक्ष पाहिजे समोर. हा कमीत कमी नाही बुजला तर चालेल पण डोळ्याची नजर आणि कानाची नजर आलेल्या माणसाकडे आलेल्या हाताकडे हालचालीकडे पाहिजे बघत. कानाचा आकार अति मोठा नसावा मध्यम असला तर चालतो त्याच्याहून अति बारीक असला तर चालतो. त्यानंतर डोळ्याच्या खालची हाड दालपाड हे सगळ्याला ओळखू येत नाही. लहानपणात केवढं पाहिजे मोठं झाल्यानंतर ते बारीक राहतं का मोठं राहत. आणि तोंडाचा जबडा जो लहानपणी कोरीव आणि बारीक दिसतो तो बैल शेवटपर्यंत आई बापाचं जर तोंड बारीक असेल तरी एक नंबर वासरू दिसत बैल दिसतो. डोळ्याच्या भोया एकदम अशा चोपून डोक्याकडे पाहिजेत आणि कपाळावरती आट्या पाहिजे लहानपणापासून बैलाला म्हणजे त्या बैलामध्ये नैसर्गिक पारा दिसतो. त्यानंतर बैलाचा जो चिंडू असतो पोट समोरचा जो तोंडाचा मुंगस ते एकदम बारीक असावं म्हणजे असं जाड दिसून पाठीमागच्या नळीच्या प्रमाणात डोळ्याच्या खालची नळी समजा किंवा नागपुडी समजा त्यांच्या मनानं फक्त चिंडूच्या आकाराचा असावं. त्यानंतर पाठीमाग गळा रुंदीला जास्त नसावा रुंदीला मध्यम असावा बारीक असावा बारीक चालतो आणि मध्यम चालतो. कांबळ झिरो नसावी म्हैसुरी सारखी एक दोन ते तीन बोटाची कांबळ असावी बैल मोठा होईल तसं आटून जाते. त्यानंतर पुढची गोष्ट धुतल्यानंतर रेशीम कापड कसं चमकतं तसं कातडं चमकलं पाहिजे बैलाचं.
त्यानंतर पुढची गोष्ट वाढत्या वयानुसार त्याच्या वशिंडीचा आकार चेंडू सारखा गच पाहिजे. एक शिवडी नसावी, पडती नसावी किंवा वडलेली नसावी. त्यानंतर पाठीचा कानाटा हा सरळ असावा. खराब झाला तरी कानाटा तसाच असावा, तयार झाला तरी कानाटा तसाच राहावा. त्यानंतर वासराच्या दोन्ही बाजू अंगाचा शेप, अंगाचा शेप हा दोरी लावल्यासारखा असावा. हे आमच्या भागातला अभ्यास सांगतोय बरं का, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी बोलतोय, बाकी काय नाही. बरोबर. जास्त फुगीरपणा नसावा, कारण बरगड्यांना फुगीरपणा असतो आणि तो फुगीरपणा चारल्यानंतर वेगळ्या प्रकारे दिसतो, खराब झाल्यावर वेगळ्या प्रकारे दिसतो. बरोबर आहे. त्यानंतर लघवीची जागा हा पोटाला चिटकून असते पाहिजे. आणि पाठी मग गांडोखो जास्त ते लहान आकाराचं असावं, म्हणजे असं लोंबकाळत्या आकाराचं नसावं. जेव्हा त्यातील पिशव्या दोन जे अंडकोश असतात ते समान अंतराचे समान आकाराचे असावे लांबीचे. त्यानंतर वरती चौकाला रुंदपणा असावा, रुंद असावा चौक. आणि शेपूट, शेपूट हा प्रत्येक भागात वेगळा, प्रत्येक भागाला वेगळा लागतो. शर्यतीवाल्यांना टाचला अंडाज लागतो. शर्यतीवाल्यांचं म्हणणं काय की टाचला अंडा असेल तरच बैल पळतो. हा जरा चुकीचा समज असं मला वाटतं वैयक्तिक. नाही बरोबर आहे, मला वाटतं वैयक्तिक माझ्या अभ्यासानुसार. माझ्या भागातलं मी सांगतो, शेवटी तुमच्या भागात कसं तुम्हाला माहित. तर काही लोकांना टाचला अंडा पटतो, काही लोकांना लांबार शेपूट पटतो. लांबता शेपूट म्हणजे दुधाचं प्रतीक आहे ते, दुसरी गोष्ट. आणि त्याला त्याचं स्वतःचं संरक्षण करता येतं शेपटाची लांबी असल्यामुळं. बरोबर. शेपूट जर आकुड असेल तर त्याच्या तोंडापर्यंतच्या शरीराच्या माशा शरीरावर संरक्षण करता येत नाही बाकी इतर गोष्टीमुळं. बरोबर. टाचला अंडा असल्यानंतर तो किती फिरवणार आहे शेपूट, तेवढाच चौका पुरता. म्हणजे हे जुन्या जाणत्या लोकांचे काही लोकांचं मत आहे, मी सांगतोय आमच्या भागातलं. म्हणजे काय तिथं काही माझं लिहिलेलं नाही किंवा मी कुठं अगोदर त्यांच्या अगोदर काही शिकलेलं नाही कोणाच्या पोटात नेऊन. बरोबर. कारण पोटात कोणी शिकत नसतं, बाहेर आल्यानंतर ज्या गोष्टी आपल्या वातावरणानुसार शिकलेल्या असतात. बरोबर. तर अंगावरती कलर चित्रा पाहिजे, चारी पायाला चित्रा कलर. आणि अंगावरती जरा मध्यम कोसा आणि वशिंड मधच्या फऱ्यावरती कोसा आणि गळ्याला कोसा. आणि कपाळावर शुद्ध म्हणजे व्यवस्थित ठिगळा पाहिजे, चित्रा पाहिजे. आणि त्याच्यात पारा पाहिजे. आणि नक्या नक्या ह्या गोल असाव्यात, घोड्याच्या टॉप सारख्या गोल असाव्यात. आणि त्या नक्यातलं अंतर कमी असावं. जास्त अशा तुम्हाला माहिती आहे ना विंचूचा नांगा कसा असतो, त्याच्या प्रकारे नक्या असतात काही. बरोबर आहे. त्या तशा नक्या नसण्यापेक्षा नक्कीला अंतर जरा कमी असावं, म्हणजे त्या बैलाला जरा पाऊंड जास्त, वेग जास्त आणि रान जास्त तुटण्याची शक्यता असते. तर उंदर नक्कीतला अंतर हा जास्त नसावा, अति कमी पण नसावा, मध्यम आकाराचा असावा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण, ह्या गोष्टी ज्या ठिकाणी आहेत जवळपास 90% तर गोष्टी पूर्ण पाहिजे. होय होय पाहिजे. त्या वासराला जातीचं वासरू म्हणायला काय हरकत नाही. हे वासरू किंवा हे गुणधर्म किंवा त्या अवयव ओळखायला जुना जातीचा माणूस लागतो. त्यांच्या सानिध्यात राहिलं तर आपण जातीचं बनू शकतो. बरोबर आहे. जर जुन्या माणसाच्या सानिध्यात राहत न राहता आपण जर मोबाईलच्या सानिध्यात राहिलो, आपण जर ऍप्लिकेशनच्या सानिध्यात राहिलो, आपण जर एडिटिंगच्या सानिध्यात राहिलो तर आपण जातीवंत खिल्लार पालक झालो असं नाही. आपण एक साधा खिल्लार पालक झालो. जातीवंत खिल्लार पालक जुन्या जाणत्या जाणकार निर्मळ मनाच्या माणसांना सोडून जर स्वतःला वैयक्तिक अभ्यास झाला म्हणजे जातीवंत नाही. मी जर कुठल्या जुन्या माणसांच्या सोबतची कोणतीही गोष्ट न घेता त्यांच्यासोबत कधी दिसलो नाही किंवा त्यांची मुलाखत घेताना जर कधी दिसलो नाही आणि मी जर जास्त मोठी बडाई मारलो तर मला किंवा माझ्या पारखेला जातीवंत पारख म्हणता येत नाही. पण ज्या दिवशी मी 4 दिवस जुन्या वडीलदार माणसांचं मत मांडून घेतो त्यावेळेला मी त्या गोष्टीला जातीवंत गोष्ट म्हणू शकतो. किंवा एखादा माणूस जर समोर जुन्या माणसांच्या आधारे जर आपलं काम करत असेल, जुन्या माणसांकडून काही गोष्टी समजावून घेत असेल तर त्या माणसाला जातीवंत खिल्लार पालक म्हणायला काय हरकत नाही.
म्हणजे वासरू निवडण्याची पद्धत किंवा वासरू निवडण्याची कला मी सांगितली आमच्या भागातली माझी आणि काकारपणा पाहिजे. जसं वय वाढतंय जसं शरीर वाढतंय तसं त्या वासरातला ताटपणा काकाळपणा आणि नवीन माणसांकडे नवीन गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कडक मध्येच राहिला पाहिजे. आणि ह्या गोष्टीला पोषक वातावरण ह्या गोष्टीला पोषक आहार जवळपास मला वाटतंय सांगोला मंगळा जत या भागात पूर्ण माझा अनुभव आमच्या भागात. बरोबर बरोबर शेवटी माझ्यासारखा तुमचाही अनुभव तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमचाही एवढा का नाही आपल्याला अनुभव अभ्यास त्यातला सांगू शकता मला एवढा अभ्यास नाही आपल्याला तुम्ही आता सांगितलं म्हणजे पहिल्यांदाच एवढा ऐकला. हा मग नाही एवढं सांगायला वेळ कोणाला बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा मी चॅनलचा मालक म्हणून तुम्हाला आता वेळ काढला मी सकाळी फोन केलेला आपला झालेला मी सकाळी वेळ काढतो म्हटलो होतो मला जर आता 4-5 तासानंतर वेळ भेटत असेल तर जग कधी वेळ काढणार आहे. बरोबर आपल्यावरनं जग ओळखायचं जगावरनं आपल्याला ओळखता येत नाही ना. जग असं करतंय म्हणून जर आपण असं करायचं म्हणलं तर नेमकं 100% फसलात तुम्ही. शेवटी स्वतःला काय आवडतंय बघायचं स्वतःला काय करायचं बघायचं स्वतःला किती पेलतंय बघायचं स्वतःचे धाडस किती आहे बघायचं अंतरून बघून पाय पसरायचं विषय संपला. कारण दुनिया मोबाईलची म्हणजे मोबाईलच्या दुनियामध्ये काहीही करता येत तसं तुम्ही स्वतःचा वेळ काढून तुम्ही काय कधी करणार काय लक्षात आलं का. हा त्यामुळे काय अडचण नाही तुम्ही प्रश्न विचारला सकाळी व्यवस्थित चांगला मुद्दा होता म्हणून मी तुम्हाला आता वेळ काढून आवर्जून तुम्हाला सांगायचं माझं मन झालं. अशा पद्धतीचा आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात तसा एकांतरा मग तुमच्याकडे आहे का. हो आमच्या भागात बऱ्याच शेतकऱ्यांकडे अशा प्रकारचे वासरं असतात आणि आहेत पण ह्या विषयांची सुरुवात करायला त्या विषयाच्या समोर गेल्यानंतर सुरुवात केलेली अति उत्तम असते. बरोबर आहे समोरासमोर भले ती गोष्ट मिळण्यासाठी समोर जायचं असं नाही कमीत कमी ओळख होते कमीत कमी अभ्यास होतो. बरोबर आहे पूर्वीची माणसं वेळेला खर्चाला किंवा वेळ वाया जातोय असं म्हणत नव्हती वेळ वाया घालवत होती खर्च करून तिथपर्यंत पोहोचत होती हे झालं असा विषय होता त्यावेळेला. हा आणि तिथे गेल्यानंतर निर्णय सगळा घेत होती प्रत्यक्षात समोरासमोर. हा मग आता मोबाईल मुळे काय झालंय मोबाईल वरती सर्व गोष्टी संपूर्ण कम्प्लीट करायला बघतात मात्र तिथं काय चुकलं तिथं काय बुडलं तर तुम्ही कोणाला दोषी ठरवू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतः कुरण मारून घेणार आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाला जीवाला ठरवायचे एकदा. बरोबर मी घर सोडून जात नाही मी त्या वस्तूच्या समोर जात नाही मी डायरेक्ट जागेवर बसून किंमत विचारतो मला जास्त त्या फोटोतलं समजतंय असं म्हणणारा जर चुकलं तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून स्वतः घेतल्यासारखं. असं माझं मत आहे. शेवटी तुम्ही तुमचं मत कळवू शकता तुमच्या भागात तुम्ही कशी पारख करू शकता कोणत्या गोष्टीनं. आता कसं झालंय आपल्याला काका आपल्याला एकंदरा खोंड म्हणजे जातीवंतच खोंड घ्यायचा म्हणून मी तुम्हाला कॉल केला. बरोबर आहे ठीक आहे ठीक काय अडचण नाही तुमची ज्या दिवशी संपूर्ण तयारी असेल तुमच्या इकडे आम्ही येणार तर कसं आहे आपल्याला एक सर्वे समजला पाहिजे होय बाबा एवढ्या एवढ्याला एवढ्याला मिळत म्हणजे अशा पद्धतीत काहीतरी मी एक्झॅक्ट काहीतरी माहिती पाहिजे आपल्याला असं. हा हा चालत चालेल चालेल काय अडचण नाही तुम्हाला फोटो व्हिडिओ मी पाठवून देईन मालकांचा नंबर देईन पत्ता सांगेन माझ्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचतील त्या गोष्टी मी चॅनलच्या मार्फत जगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय वेळेवरती अपडेट राहून त्या गोष्टी कॅच करून तिथपर्यंत कधी पोहोचवायचं हे आपण ठरवायचं आणि तुम्हाला सिक्रेटच गोष्टी किंवा वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर वैयक्तिक आणि सिक्रेट निघून यायचं. बरोबर लक्षात आलं का. हो व्हायरल गोष्टी ती व्हायरल आहेत
व्हायरल गोष्ट व्हायरल मनातली गोष्ट ती मनातलीच हा तुम्ही आज तिथे जागेवर बसून माझ्या मनातली गोष्ट सांगा म्हटलं तर माझं धाडस होत का तर समोरचा माणूस मोबाईल वरती ओळखू येत नसतो बरोबर आहे शंभर टक्के असा हा विषय असतो आणि फोनवरती बोलून बोलून किती तुम्ही ओळख पक्की करून घेणार फोनवर ओळख फोनवर बोलल्यानंतर तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाला की एकदम आपली पक्की ओळख झाली बरोबर समोर समोर आले शेवट ओळख होऊ शकत आज तुम्हीच विचार करा आपलं स्वतःच माणसाच्या आयुष्यात एखादं काम घडवायचं आपल्याला पैशाचा असो लग्नाचा असो महत्वाचा असो त्या गोष्टी फोनवर घडवू शकता का तुम्ही समोर समोर आले शेवट मग खिलारच्या गोष्टीलाच का अपेक्षा करता तुम्ही मोबाईलवरती मला हा प्रश्न विचारायचा जगाला माणसाच्या जन्मासोबत खिलार खूप महत्वाचा आहे खिलारचा जन्म परत नाही खिलारचा जन्म एकदाच आणि जोपर्यंत आपल्या हातात खिलार आहे तोपर्यंत त्याला समजून घ्या एकदा आपल्या हातातला खिलार गेला की आपल्याला दुसऱ्याच्या नावाने दुसऱ्याच्या हातातले खिलार बघायचे आणि आपल्या तोंडाला पाणी सुटणार आहे म्हणजे जेवढं बोलल या खिलार तेवढं कमी मला कोण थांबवू शकत नाही बोलताना मला जेवढा अनुभव आहे मी तेवढा बडाबडा बोल सर्व हॅलो हा बोला तरी इथून सर्वसाधारण किती अंतर होऊ शकते काय तिथून अंतर एक 250 ते 300 किलोमीटर 250 ते 300 किलोमीटर होऊ शकते म्हणजे सगळा फिरायचा किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं सर्वसाधारण समजा आम्हाला तुमच्या बाजूला जर पोहोचायचं असतं 250 ते 300 हो 300 पकडायचं 300 पकडायचं अंतर कारण का एक दोन शेतकऱ्याच्या घरी जायला 10-20 किलोमीटर वाढत असत हो 100 टक्के ते सगळं अधिक पकडायचं त्यानुसार आपण त्या तयारीने निघायचं नाही आम्ही आज निघणार आहे संध्याकाळी माघारी येणार आहे असं डोक्यात ठेवायचं नाही का तुम्हाला जशी गडबड असते तशी समोरच्या शेतकऱ्याच्या डोक्यात काहीतरी कामाची गडबड असते ना हो 100 टक्के त्या शेतकऱ्यांसमोरच्या तुम्हाला गडबडीत आलेल्या माणसाला वेळ द्यायला त्याची काही कामं असतील का नाही त्याचा वेळ महत्वाचा असेल ना अशा गोष्टी ठीक आहे ज्यावेळी यायची वेळी तुम्हाला मी कॉल करतो चालच काय अडचण नाही कॉल नाही केला तरी चालेल डायरेक्ट आला तरी चालेल कसं आता एवढी आपल्याला माहिती तिकडची नाही कॉल करूनच कसं असते एखादा माणूस आपल्याला जिथे देशात आहोत त्या माणसाच्या ह्याच्यानुसार गेल्याचं सांगणार बरोबर ना हो आणि कसं आहे जातीवंत गोष्ट याचा अर्थ की त्या वस्तूमध्ये सगळे गुणधर्म असायला पाहिजेत त्यावेळेला त्या गोष्टीला जातीवंत गोष्ट म्हटली जात दुसरी गोष्ट कलर हा प्रत्येकाचा आवडीनिवडीचा भाग तर मी कसं म्हटलं आमच्या भागात जरा जास्त आम्हाला चित्राकोसा आवडतो तसं प्रत्येकाला पांढरा आवडतो तसं आम्हालाही पांढरा आवडतो पण पांढऱ्या कलर मध्ये आम्हाला जास्त सगळे गुणधर्म जवळपास ओके असतील तर आम्हाला पांढरा कलर काय आवडतो त्यामुळे पांढऱ्या कलर मध्ये सुद्धा एक नंबर कोशा कलर पेक्षा जातीवंत वस्तू आहेत अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कधी फोन करू शकता भरपूर माहिती दिली मला मला फक्त काय करा एकांदर म्हणजे त्याच्यासाठी फक्त एकांदर फोटो वगैरे तुमच्या जवळच्या एकदम शेतकऱ्याचा असला तरी पाठवून तरी चालेल चालेल काय अडचण नाही पाठवू ओके ओके तुम्हाला घरीच नाद करायचंय ना हो हो घरीच घरीच तर त्या अगोदर तुम्ही स्वतः जरा धडपड करा कष्ट करा प्रयत्न करा पोहोचा तिथपर्यंत त्या गोष्टीपर्यंत तुमच्या स्वतःच्या जीवाला आत्मविश्वास करून घ्या आणि त्यानंतर व्यवहाराला हात घाला ठीक आहे ठीक ठीक आहे सर ठीक चाल धन्यवाद मंडळी अशा प्रकारचे अजून बरेच विषय आपल्याला ऐकायचे समजून घ्यायचे तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल त्यानंतरच प्रत्येक गोष्टीचा उलगडा तुम्हाला स्वतःला होणार आहे आणि सरळ पद्धतीची प्रत्येक ठिकाणी भेट द्यायला विसरू नका त्यानंतर आवर्जून समजेल धन्यवाद.